नमस्कार, साई कल्याणी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अस्सल गावरान पद्धतीने अख्खा मसूर कसा बनवायचा हे पाहणार आहोत। खूप छान लागतो हा अख्खा मसूर खायला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वाटी मसूर घेतलेला आहे। हा मसूर आपण 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचा आहे। इथे मी ऑलरेडी भिजत घालून ठेवलेला होता। हे पहा, हा मसूर भिजलेला आहे। आता आपण या भाजीसाठी मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे सोलून, आलं घेतलेलं आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून। आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये काढून याचं वाटण तयार करून घेऊयात। हे पहा, इथे याचा वाटण तयार करून झालेला आहे। मी हा मसूर कुकरला 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतलेला आहे। हे पहा, हा छानपैकी असा मसूर शिजलेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करूयात। यासाठी मी इथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे। इथे मी मातीची कढई घेतलेली आहे। तेल गरम झालं की यामध्ये थोडे खडे मसाले घालणार आहे। त्यामध्ये मी इथे दालचिनी, लवंग घातलेली आहे। आता यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। मातीच्या कढईमध्ये भाजी बनवल्यावर खूपच छान चव येते भाजीला। तुम्ही देखील नक्की बनवून पहा। आता कांदा आपण परतून घेऊया तेलामध्ये। मातीची भांडी कशी वापरायची यासाठी मी याचा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तेथून तुम्ही पाहू शकता ही भांडी कशी वापरायची। यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। आता हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता यामध्ये 1 वाट आपण जे मसाला वाटला होता तो मसाला यामध्ये घालणार आहोत। कांदा टोमॅटोची पेस्ट तयार केलेली ती घातलेली आहे यामध्ये। आता हे छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे पहा, इथे तेल सुटलेलं आहे याला। यामध्ये मी 1/2 चमचा हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे चमचाभर, कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तुम्ही तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गोडा मसाला घातलेला आहे। आता याला परतून घेऊयात आपण तेलामध्ये। हे पहा, किती सुंदर कलर आलेला आहे याला आणि वास देखील खूप भन्नाट सुटलेला आहे। आता यामध्ये आपण अख्खा मसूर घालूया। मसूर घालून घ्यायचा आहे यामध्ये। आता खूप पटकन तयार होते ही भाजी। तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, नानसोबत किंवा पराठ्यांसोबत कशाबरोबर देखील खाऊ शकता। खूप छान लागतो अख्खा मसूर खायला। आता हे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर इथे उकळी आलेली आहे आपल्या भाजीला। याला 1 उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर आपण आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत। त्यामुळे खूप छानशी चव येईल आपल्या या मसूरला। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात। इथे आपला अख्खा मसूर बनवून तयार झालेला आहे। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात मसूर। हे पहा, अस्सल गावरान पद्धतीने अख्खा मसूर आपला इथे तयार झालेला आहे। वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।